आपल्या राज्याचे माजी मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेजी, विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदेजी, उत्तमराव जानकर साहेब, आमचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे, युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय प्रभाकर देशमुख साहेब, प्रभाकर घारगेजी, अभय देशमुख, अनिल देसाई, प्राध्यापक अनिल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूरचे रवी पाटील, नागेश फाटे, प्रमोद बागल, राजू जानकर, संदीप मांडवे, शफीक शेख, अनुराधाताई देशमुख, नंदकुमार मोरे, बाळासाहेब सावंत, दिलीप तुपे, मकरंद बोडके, नितीन राजगे, त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मान्यवर नेते आणि बंधू भगिनींनो, बराच वेळ आपण या ठिकाणी बसलेला आहात. आपलंही कौतुक केलं पाहिजे की सकाळी 10 वाजता पासून आपण या सभेसाठी उपस्थित आहात आणि आपलं पक्षावर आणि या निवडणुकीवर किती लक्ष आहे हे यातून सिद्ध होतं. त्यामुळे आता वेगळी काही पावती कुणी फाडायची गरज नाही, आपण फारच निष्ठेनं सकाळपासून या ठिकाणी बसलेलं आहात. आपल्या सगळ्यांनी आपल्या ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सगळ्यांचे बोर्ड तुम्ही घेऊन आलेला आहात. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 10 त्या सगळ्यांना माझा नमस्कार. पण आपल्या ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी हे नाही करायचं तर आणखीन काय करायचं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज अनेक वेळा या व्यासपीठावर आपण सगळे भेटलेलो आहोत आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्राची परिस्थिती बदलती राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये दर महिन्या 2 महिन्याने मागच्या 6 महिन्यात बदल होत आलेला आहे. एक काळ असा होता की राष्ट्रवादी एकसंघ होती आणि त्यावेळी मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो. ते टेंबूचं पाणी, 2.5 TMC पाणी 48 गावांना कलेडोन आणि कुकुडवाड भागात देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी ती सभा घेतलेली होती. कृष्णा नदीमध्ये आता अतिरिक्त पाणी नाही आहे, पाणी उपलब्धच होत नाही आहे, त्यामुळे नव्या योजना करणं शक्य नाही अशी ज्यावेळी परिस्थिती होती महाराष्ट्रात, त्यावेळी पाण्याच्या वापराबाबतीत काही बदल करून सांगली जिल्ह्यासाठी जतकडे जाण्यासाठी 6 TMC पाणी आणि टेंबू योजनेत आपल्या उरलेल्या गावांना पाणी देण्यासाठी, मला वाटतं 109 गावांना त्यावेळी पाणी दिलेलं होतं, अशा गावांसाठी 8 TMC, त्यातला 2.5 TMC वाटा आपल्या खटाव आणि मान तालुक्यातल्या 48 गावांना देण्यासाठी आपण निर्णय घेतला. हा निर्णय करत असताना ताबडतोबीनं त्याच्या पाईपलाईन मध्ये पाणी पोच करायचं याविषयी डिझायनिंग देखील सुरू झालेलं होतं आणि आमचा प्रयत्न होता की
ऑक्टोबर 2024 दरम्यान निवडणूक होईल असा आमचा अंदाज होता. त्याच्या आधी आपल्या खटाव आणि मानमध्ये टेंबूचं पाणी आणून सोडायचं. दुर्दैवानं सरकार गेलं, नव्या सरकारचं त्याच्याकडे बराच काळ दुर्लक्ष झालं. आम्ही जेव्हा सुरू केलेलं होतं त्या गतीनं जर पुढे गेलं असतं तर आतापर्यंत हे पाणी आपल्या खटाव मान तालुक्यात टेंबूचं पाणी प्रवेश केलं असतं. पण सरकारचं लक्ष नसल्यामुळं हा विलंब झाला. त्याचबरोबर आता जीए काटापूर योजना 15 वर्ष काही पूर्ण करता नाहीत. आपलं सरकार होतं त्यावेळी जास्तीत जास्त जीए काटापूरला गती देण्याचं काम आपण केलं मागच्या 2.5 वर्षात. आता पाणी आलं, आंधळीचं धरण 60-65-70% भरलं आणि आता पाणी पूजन करायचं तर धरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बोटिंग बहादराने केलं आणि पाणी मात्र मान नदीमध्ये सोडायचं काही काम झालं. लोक मागणी करत असताना देखील मान नदीत पाणी सोडलं नाही. हे आमदार होण्याच्या आधी आपल्या या भागातल्या नेत्यांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आणि त्याच्या आधीच्या सरकारनं 12.5 TMC पाणी पूर्वीच मंजूर केलेलं होतं. पण मी जरा माहिती घेतली तर त्यातलं 1/3 पाणीच म्हणजे 4.5 TMC पाणीच सध्या आपण वापरतोय. म्हणजे जलसंपदा विभागाकडच्या या सगळ्या प्रकल्पांना दुर्लक्षित मागच्या 2 वर्षात 2.5 वर्षात करण्यात आलं, नाहीतर आपला भाग निश्चितपणानं अधिक सुजलाम सुफलाम झाला असता. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ऐकलं की जे गाव माझं ऐकेल त्यालाच मी पाणी देणार अशी नवी प्रथा पडलेली आहे. इरिगेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती नाहीये की चुकीच्या सूचना ऐकणाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात पुढच्या काळात. त्यामुळं मला जे गाव पाठिंबा देतं, जे गाव मला मतदान करणार आहे त्यालाच पाणी देतो अशी जर कुणाची प्रवृत्ती असेल ती प्रवृत्ती वाचण्यासाठी लोकशाही मार्गाने तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळालेली आहे आणि ती संधी आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी. खरं म्हणजे तारळी प्रकल्पातील जलसिंचनाची प्रलंबित आहेत, आपल्या भागात उद्योगाचा प्रश्न आहे, एमआयडीसीचा प्रश्न आहे. मला मध्ये कळलं की एमआयडीसी करणार आहे म्हणून आधीच मोठमोठ्या लोकांनी खरेदी केलेले आहेत. बरोबर आहे ना? गोरगरीब शेतकऱ्यांच्याकडून कमी दराने जागा खरेदी केल्या आहेत आणि त्या जागेवर एमआयडीसी टाकून एमआयडीसीकडून शेकडो आपल्या भाग. म्हणजे सरकार काम काही लोक करतायत त्या एमआयडीसी मध्ये जे एमआयडीसी अक्वायर करतायत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी यादी जाहीर करावी की कुणाच्या नावाच्या जमिनी तुम्ही अक्वायर करताय, म्हणजे या भागातल्या जनतेला चांगल्या प्रकारे माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे मधल्या काळामध्ये आपण माझं विधानसभेत एक भूमिका मी मांडली, आपल्या भागातले लोकप्रतिनिधी एवढे बहादूर आहेत की मड्याच्या टाळूवर लोणी कसं खायचं याचा एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्राला घालून दिला. ज्यांनी
ते मायनीचं हॉस्पिटल चालू केलं, त्यांना ईडीमध्ये तुरुंगात घातलेलं आहे. पण त्याच हॉस्पिटलचा वापर करून मेलेल्या, आता कोरोनामध्ये आत गेले, जिवंत बाहेर आले, ते सगळे आज समाजात वावरत आहेत. पण जे मृत्यूमुखी पडले, माणूस एक तारखेला मेलाय, पण ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो 3 तारखेला ऍडमिट झालाय, 3 तारखेपासून 12 तारखेपर्यंत त्याच्यावर उपचार झालेला आहे. आणि 12 तारखेला माणसाला सगळे कोरोनाची इंजेक्शन, सगळे ते रेमडेसिवीर वगैरे सगळे देण्यात आलं, आणि 12 तारखेला तो माणूस चालत चालत नाही तर 50 रुपये सरकारचे घेऊन तो त्याला घरी पोहोचवण्याचं काम यांनी केलं. अशी 60 कोटी रुपये त्या हॉस्पिटलच्या नावाने सरकारकडून काढण्यात आले. राजेश टोपेने त्याची चौकशी लावली, सगळं रेकॉर्डवर आहे. पण सरकारी बाजूला असल्यामुळं सरकारने अशी पापं, ह्या भाजपचं सरकार का खाली आलंय, अशा सगळ्या पापी गोष्टी वाचवण्यासाठी, पापी जी कृती आहे अनेकांची ती वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं सरकार कार्यरत आहे. आणि म्हणून मड्यावरचं टाळू खाऊन मेलेल्या माणसाच्या नावानं देखील यांनी पैसे हॉस्पिटलच्या नावाने काढले. म्हणजे आपण किती पुढे गेलेले आहेत साहेब, याचा जरा विचार करा. राजकारण बाजूला राहू दे, पण लोक समाजामध्ये सगळे कोरोनाच्या काळात जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यावेळी ही लोक मेलेल्या माणसाच्या नावाने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करत होते. मी विधानसभेत मांडलं, सगळी माहिती ज्यांनी दिली त्यांच्यावरच ईडीची धाड आली. आणि त्यांना आता आत आहेत ना, ते त्यांना तुरुंगवास झालेला आहे. सांगण्याचा मतितार्थ हा की या भागात तुम्ही ज्यांना लोकप्रतिनिधी बनवलं, त्यांनी कोणते कोणते प्रताप केले हे सगळं तुम्हाला माहिती आहे. खरं म्हणजे प्रचाराची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे आपला बहादर काय दिवे लावून आलाय. पण आपण त्या संदर्भामध्ये एकसंघ होऊन कृती करत नाही, ही आपली सगळ्यांची समस्या आहे. आज आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला समर्थ पर्याय द्यायचा विचार करतोय. या मतदारसंघात लोकसभा ज्यावेळी होती त्यावेळी अनेक जण इच्छुक होती, विधानसभेत देखील सगळे इच्छुक आहेत. मगाशी त्यातल्या काही इच्छुकांनी आपली मतं व्यक्त केली, त्यांनी भाषणं केली, त्या सगळ्यांना घेऊन स्वतः पवारसाहेब बसणार आहेत. उमेदवार हा महाविकास आघाडीची जागा वाटप झाल्यानंतर जाहीर करणार आहे आपण, कारण आम्ही सगळ्यांनी बंधनं घालून घेतलेली आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीची 7, 8, 9 तारखेला बैठका होतील आणि मला अपेक्षा आहे की त्यानंतर 2-4 दिवसात आपल्याला उमेदवारी जाहीर करावी लागेल, कारण आचारसंहिता ही त्यानंतर सुरू होईल आणि 15, 16, 17 तारखेपर्यंत आपल्याला विधानसभेचे अर्ज भरायचं काम सुरू करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आज इथं एकत्रित बोलवलंय. आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी ही सभा घेण्याचं काम असं, ही आचारसंहिता चालू झाली, निवडणुका सुरू झाल्या की सगळे शेवटी शेवटी सभा मागतात. प्रत्येकाला 2 दिवस आधी सभा पाहिजे, मतदानाच्या आधी 4 दिवस सभा, असा प्रत्येक उमेदवाराचा आग्रह असतो. तो उमेदवाराचा आग्रह आपण पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून आज शिवस्वराज्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचं सरकार किती चुकीच्या पद्धतीनं वागतं हे सांगण्यासाठी आज सगळे आम्ही तुमच्या दारात आलोय. आणि आपण सगळ्यांनी ठामपणाने शरद पवार साहेबांना लोकसभेत साथ दिली, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर दिल्लीला गेले. आज त्यांची खासदार साहेबांची स्टँडिंग कमिटीची एक मीटिंग आहे,
एक लोकसभेच्या संसदेच्या कमिटीची एक मीटिंग आहे, त्या मीटिंगमुळं ते आज येऊ शकले नाहीत, पण त्यांनाही तीव्र येण्याची इच्छा होती, पण आम्हाला काही तारीख बदल करता येत नव्हता, त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे हे थोड्या वेळाने येणार आहेत, त्यांचंही मार्गदर्शन तुम्हाला 10-15 मिनिटात होईल असा मला विश्वास आहे. पण या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोरचे काही प्रश्न सुनील गवानेंनी मांडले, मेहबूब शेख यांनी मांडले. माझी आपणाला विनंती आहे की त्या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, मतदारांच्या पर्यंत हे मुद्दे पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे आणि मतदारांना थोडंसं सजग करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळे कराल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी ताकदीनं या निमित्ताने आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा प्रयत्न कसा चाललेला आहे याचा अंदाज घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी मनात घेतलं तर आपली परिस्थिती आपण बदलू शकतो असा माझा विश्वास आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण महाराष्ट्रामधलं सरकार बदलण्याचं काम केलं पाहिजे. पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्रभर लोकसभेत जेव्हा बाहेर पडले त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण झपाट्याने बदलत गेलं. विजयसिंह मोहिते पाटील दादांनी निर्णय घेतला आणि लोकांनी ठामपणाने निर्धार केला की नाही, आपण महाविकास आघाडीच्या बाजूनेच राहायचं, आणि म्हणून 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले. आमचे शशिकांत शिंदे निवडून आल्यातच जमायत असं आम्ही मानतो, कारण पिपाणी नावाच्या चिन्हाला जवळपास 35-37 हजार मतं गेली आणि आपली सीट 35 हजारांनी पडली. मला आम्हा सगळ्यांना खात्री होती की निश्चितपणाने त्यांचा विजय होईल, पण नाही झालाय. पण आज पराभूत झाल्यानंतरही माननीय शशिकांत शिंदे हे आज कार्यरत आहेत आणि नाव में न होता जिद्दीनं आजही ते काम करतायत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या समोरचे अनेक प्रश्न हे आपण सगळ्यांनी थोडंसं लक्ष घालून अभ्यास केले पाहिजे. वाढती महागाई ही आपली मोठी समस्या आहे, दुसऱ्या बाजूने GST त्याच्यावर लावलाय, त्याच्यातनं आपल्या खिशातनं किती पैसे काढले जातात हे तुम्ही जरा गणित करा. सगळ्या आमच्या माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही तुमचं घर 50 हजार रुपयात चालवत असाल तर सरासरी 18% GST 8-10 हजार रुपये सरकार तुमच्याकडून काढून घेतं संसारातले आणि तुम्हाला आता 1500 रुपये द्यायचं काम सध्या चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकार फार ताठ होतं, पण लोकसभेचा निकाल ऐकल्यानंतर सरकार घाबरलं. घाबरलेले सरकार सगळ्यांच्याकडे बघून म्हणायला लागलं, तू लाडका तू लाडकी, हे सगळं आता त्यांना लाडकं व्हायला लागलं, कारण आपल्या मागे जनाधार राहिला नाही याची यांना खात्री आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझी आपणाला विनंती आहे की हे घाबरलेलं सरकार काय काय करतंय याचाही अभ्यास वर्तमानपत्रात वाचून तुम्ही करा. घाबरलेल्या सरकारने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलंय, दिसेल त्याला हो म्हणतात. काल परवा एक मंत्रिमंडळाची बैठक झाली, 57 प्रश्न तासाभरात आटपले. वाचायला 57 मिनिटं लागतील, पण 57 विषय तासाभरात मंजूर. आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, प्रत्येक मंत्रिमंडळाची बैठक आपली शेवटची आहे या भावनेनं आज असेच काहीतरी 70-80 प्रश्न प्रस्ताव मंजूर झाले असतील. दिसेल त्याला एकनाथ शिंदे हो म्हणतात, त्यांना तिजोरीचं सरकारचं राज्याचं काही देणं घेणं नाही, त्यांना आपली खुर्ची वाचवायची आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारने गेल्या 8 दिवसापूर्वी
रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलंय की आम्हाला आणखीन 25,00,000 कोटी रुपयाचं कर्ज द्या. म्हणजे 8,00,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारवर आधी कर्ज आहेच, पण अजून 25,00,000 कोटीचं कर्ज डिसेंबरपर्यंत आम्हाला वापरायला द्या. आठवड्याला फार नाही, 4,000, 6,000, 4,000, 6,000 कोटी रुपये आम्हाला लागतील असं पत्रात लिहिलेलं आहे. मी माझ्या अंगचं सांगत नाही. त्यामुळं जाता जाता एवढा खड्डा पाडायचा की नवीन सरकार जे आमचं येणार आहे त्याला काम करणं अशक्य करून सोडायचं. हा धोरणाचा भाग कदाचित या सरकारचा दिसतोय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती हे कसे बिघडवत चाललेत याचा अभ्यास करा. जीएसटी वाढवून तुमच्या डोक्यावर कसा भार वाढवलाय याचाही अभ्यास करा. आपल्या शाळेतल्या मुलांच्या वह्यांवर, चपलेवर, कपड्यांवर, सगळ्यांवर जीएसटी यांनी लावलेला आहे याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आणि त्यामुळं या परिस्थितीत आपण सगळे हे सरकार पुन्हा निवडून द्यायचं का याचा 100 वेळा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी थोडासा प्रयत्न केला तर हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि ते सोडवत असताना तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार देखील आपण बदलू शकतो. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार साहेबांच्या विचाराचा आमदार या मतदारसंघातून देणं का गरजेचं आहे. मला मी मगाशी सकाळी आल्या आल्या सगळ्या सहकाऱ्यांना माझ्या सांगत होतो की एक काळ असा होता की सगळे सोडून गेलेले आणि पवार साहेब आणि आम्ही दोघं चौघं पवार साहेबांना भेटायला बसलेलो. सरकार तिकडचं स्थापन झालेलं, आपल्या पक्षामध्ये फितुरी झालेली, तिकडं निम्म सैन्य, निम्म्यापेक्षा जास्त सैन्य गेलेलं. आता लोकसभा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं लढलो. 10 जागा घेतल्या, 8 जागा निवडून आल्या, 9वी सातारची. आमची एक जागा जास्त मताने पडली रावेरची, ती आम्ही मान्य करतो. पण त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लोक हळूहळू पक्षात यायला लागली, लोकांची पक्षात यायची रीग वाढायला लागली. आणि ज्या ठिकाणी 2 नाहीतर 3 पण उमेदवार मिळणं अवघड असायचं तिथं आज 8-8, 10-10, 12-12 लोक पक्षाकडे अर्ज करायला लागले. एका मतदारसंघात सगळ्यांच्या तोंडात एक मोठे नेते मध्ये मला भेटले, ते म्हटले जयंतराव मी माझ्या मतदारसंघात फिरलो तर लोक म्हणतात तुतारी घेतली तर खरं आहे, नाहीतर यावेळी तुमचं काय खरं नाही. त्यामुळं तुतारीचा प्रभाव महाराष्ट्रात प्रचंड वाढलेला आहे. आज सकाळी आपण इथं बसलोय त्यावेळी तुमच्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम 4-5 वर्ष केलं ते हर्षवर्धन पाटील इंदापूरचे माजी मंत्री माजी आमदार यांनी पवारसाहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रहाने सांगितलं हर्षवर्धन भाऊ तुम्ही तुतारी हातात घ्या, तुतारीशिवाय पर्याय नाही. आणि हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना भारतीय जनता पक्षाचा जो काही अनुभव त्यांच्या गाठीला आहे तो लक्षात घेता त्यांनी तो भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय केला. मला हे सांगितलं पाहिजे की यापूर्वीच्या, परवाची निवडणूक नाही पण यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत सुप्रियाताईंना सहकार्य करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि आज ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय करतायत. आमचा कार्यक्रम त्यांच्या प्रवेशाचा होईल पण आणखीन काही लोक आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
आता तुम्ही म्हणाल की किती लोक येणार आहेत. मी सांगितलेलं होतं की घटस्थापनेनंतर आमचं काम सुरू होईल, त्यामुळं घटस्थापनेचा मुहूर्त बऱ्याच लोकांच्यासाठी महत्वाचा होता. त्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेबांनी 3 तारखेला काल पवारसाहेबांची भेट घेतली, आज आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा बैठक मेळावा घेतला, तसंच बैठक उद्या परवा कुठंतरी या महाराष्ट्रात आणखीन एक होणार आहे, त्या बैठकीत आणखीन एखादा निर्णय तुमच्या मागे लागेल, त्यानंतर 2 दिवसानं आणखीन एक बैठक होण्याची शक्यता आहे, ती अजून कन्फर्म झालेली नाही, त्यावेळी आणखीन एक कोणीतरी आमच्या पक्षात येईल. कारण महाराष्ट्रात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या सगळ्यांना एकत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ताकदीनं उभा करण्याची प्रयत्न पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय, आणि त्याला तुमचा आशीर्वाद असला पाहिजे एवढीच माझी विनंती. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती विस्कटलेली होती, पण पवारसाहेबांच्या सारखा 84 वर्षाचा योद्धा ठामपणानं महाराष्ट्रभर फिरतोय. आज पवारसाहेब कुठे आहेत माहितीये का? सांगलीला आहेत, सांगलीत कार्यक्रम चालू आहेत त्यांचे, सांगलीला, पलूसला, परत सांगलीला. त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडं आज पवारसाहेब सतत सर्व ठिकाणी फिरतायत, लोकांचा कानोसा घेतायत, आणि लोकांचा कानोसा घेऊन त्या सगळ्यांच्या प्रमाणे निर्णय घेण्याचं काम पवारसाहेबांच्या स्तरावर आज चालू आहे. आता परवा त्यांनी मला सांगितलं, ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत त्यांना मी स्वतः भेटणार आहे, म्हणून 5, 6, 7 ठाण मांडून पवारसाहेब पुण्यात बसणार आहेत. आणि महाराष्ट्रातनं ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत, मग मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील, खानदेशातले असतील, त्या सगळ्यांना बोलवून त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं काम पवारसाहेब स्वतः दिवसभर बसून करणार आहेत. 84 वर्षी वय झाल्यावर माणूस म्हणेल तेवढा इंटरव्ह्यू घेऊन टाका आणि रिपोर्ट मला द्या, ते म्हणते मी बसेन आणि सगळ्यांना मी स्वतः भेटणार आहे. त्यामुळं एवढी जिद्द भारतातल्या कुठल्याही नेत्यांच्या मध्ये आजपर्यंत तुम्ही पण बघितली नसेल आणि आम्हीही बघितलेली नाही. आणि म्हणून अमित शहांनी भाषण केलं नागपूरला, प्रमुख नेत्याला सहभागी होतात आणि बदलीच्या भीतीनं पाहिजेल त्याच्यावर सह्या करतात, ही सरकारी अधिकाऱ्यांची प्रवृत्ती आहे. माननीय प्रभाकर देशमुख ज्यावेळी सरकारमध्ये काम करत होते त्यावेळचे अधिकारी बाणेदार होते, ठामपणाने सांगायचे हे होणार नाही, पण मागच्या 2 वर्षात एवढी परिस्थिती बिघडली आहे, नंबर 1चाच मोठा कार्यक्रम चालल्यावर तलाठी आणि ग्रामसेवक कशाला कुणाला सोडेल. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात बेशिस्त निर्माण झालेली आहे, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आपली जबाबदारी आहे की कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या प्रश्नातनं मार्ग काढला पाहिजे. उद्योग, हाताला काम, शेतीला पाणी, या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर कुणाची तरी बटीक होऊन राहण्यापेक्षा स्वाभिमानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं, पवारसाहेबांच्या पक्षाच्या मागं तुम्ही सगळे उभे राहा, की जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे या ठिकाणी आणायचं काम करू. आज या निमित्ताने अनेक प्रश्न पुढच्या 2 महिन्यात आपल्या सर्वांच्या समोर मांडले जातील. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बॅलेट पेपरवर लहान दाखवतात, ते मोठे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती करावी, तशी विनंती साहेब आम्ही केलेली आहे, निवडणूक आयोगाने ती मान्य केलेली आहे, आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मोठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह हे आपल्याला दिसेल, आणि त्यासाठी याला दिसलं वाटतं, त्यासाठी आपण सर्वांनी चिन्ह शेवटच्या माणसापर्यंत साहेब 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 ओ साहेब येऊ दे यांची माझ्यावर एवढी दहशत आहे.
तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम करा. खटाव माणचा स्वाभिमान जागृत झालेला आहे आणि त्या जागृत झालेल्या खटाव माणच्या उमेद जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे ताकद उभी करावी एवढीच विनंती करतो. आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना तुम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.